ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आनंद घेता है या सामन्याचा तो यावेला चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला, परंतु कवरच्या क्षेत्रात खेळला गेला हा फटका। एक धाव तर घेतली, पहा दुसरा धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न, आणि तो प्रयत्न करत असताना धावबाद, मोठा धक्का। जीटीसी 35,000 आणि त्यानंतर समोर जात असताना 36,206 हा एक वेगळा रेकॉर्ड निर्माण केला या स्पर्धेच्या माध्यमातून जीटीसी ने। चला प्रेक्षकांना विनंती आहे, आप आपली जागा घ्या, लगेचच आम्ही सामना इथे। प्रेक्षक त्यांचं स्वागत, बॉलर तयार। या वेळेला फटका हवेत, मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये, ऑस्ट्रेलियन स्टाईल ने झेल पकडलाय। बॅट्स ओव्हर नंबर सेकंड मध्ये बॉलिंग करत असताना आकाश समोर, या वेळेला फटका हवेत खेळला आकाश,
स्क्वेअर लेगला फिल्डर आहे केतन आणि इथे मात्र केतन ने झेल पकडलाय. बॅट्समन आकाश गणपत तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन टीमला बसतोय. भरपूर चांगला सपोर्ट एक्सलन्सी ग्रुप पॉवर्ड बाय ही स्पर्धा. यावेळेला एज बॉल हवेत आहे. फ्लाय स्लिप मध्ये बॉल हवेत होता. बॅट्समन बारक्या बॅक टू द पॅव्हिलियन टीमला. ठाणे टीमचा विचार केला तर ठाणे टीमचे समर्थक म्हणत असतील की कुठेतरी आम्हाला रजत मुंडेची विकेट मिळाली पाहिजे या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. यस मिळाली विकेट इथे. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन आणि विवेक शेलार ने दिला हा मोठा झटका. दिसतील अशा विश्लेषकांचं मत आहे. पाहूया तिथपर्यंत पोहोचला जाईल का संघाकडून. यावेळेला अंपायर कडे अपील होईल. यस प्लम LBW बॅट्समन आउट होईल जीवित मात्र. खेळ ते संपलाय. सहावं षटक प्रगती पथावर. टीमची धावसंख्या 40. यावेळेला फटका हवेत उडवलाय. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे रायगड टीमने. रन किती कंप्लीट करताना दिसेल रायगडचा संघ. यावेळेला एक चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रन आउट होईल आणि शेवटच्या बॉलवर स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल योगेश पवार. टीम जी कॅलेंडर तर दरवर्षी बदलत असतात, तुम्ही यावर्षी स्वतःला बदलून दाखवा. आणखीन एक चांगला फटका आणि यावेळेला 100 झेल. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट आणि हा झेल पकडलाय आकाश गणपत तारेकर बॅट्समन शाही शेख बॅक टू द पॅव्हिलियन.